आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भारताला महासत्ता बनवायचं असेल तर संशोधनावर भर द्यायला हवा, डीआरडीओचे चेअरमन डॉक्टर जी सतीश रेड्डी. विद्यापीठे ही तंत्रज्ञान विकासाचा कणा म्हणून काम करतात. जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यापीठाने मूलभूत संशोधनावर भर द्यायला हवा. फक्त नोकरी मिळवणे हे ध्येय न ठेवता विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जाच्या संशोधन प्रकल्पाद्वारे समाज उपयोगी संशोधन करावे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त संशोधन प्रकल्प राबवले पाहिजेत. तसेच विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा मिळवून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सरकारच्या डीआरडीओचे चेअरमन डॉक्टर जी सतीश रेड्डी यांनी केलं. संजय गुडावत विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात श्री रेड्डी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुडावत विद्यापीठचे अध्यक्ष संजय गुडावत हे होते. यावेळी व्यासपीठावर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर माणिक साळुंके, सौनीता गुडावत, सचिव श्रेणी गुडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरु डॉक्टर व्ही ए रायकर, कुलसचिव डॉक्टर बी एम हिरडेकर, परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस एस जोशी, विनोद गुडावत, विजयचंद गुडावत, भीमराया मैत्री, डॉक्टर विलास खोले, अनंत खासबागदार, संजय परमणे, डॉक्टर एम टी तेलसंग, डॉक्टर आबिद सलाती, अनिल जोशी, डॉक्टर ए डी सावंत, डॉक्टर यू पी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुलगुरु डॉक्टर व्ही ए रायकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला व विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती दिली. महानकारी न्यूजसाठी अतिग्रेहून अमर नलवडे.